पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्याला उत्तर देण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडीनं ही मोठी रॅली काढत आपापल्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला. भाजपचे उमेदवार असलेल्या राजेंद्र गावितांनी ढोलताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरला. तसंच विजयाचा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे तळागाळातले कार्यकर्ते आपल्यालाच मदत करतील असंही त्यांनी सांगितलं. तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात जोरदार रॅली काढण्यात आली. यावेळी जाधव यांनी आपल्याला आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी कुठलंही म्हणजे आपलं कथली अभिलाषांना बळकता. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर भेट झाल्यानंतर मला त्यांचे विचार आवडले आणि त्यांच्या विकासाचा दृष्टिकोन बघून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला. पूर्वीचे जे काँग्रेस पक्षाचे जे असलेले कार्यकर्ते आणि बी जे पीचे कार्यकर्ते यांच्या या दोघा कार्यकर्त्यांचा एक योग्य प्रकारे एक समन्वय साधून या ठिकाणी मला निश्चितच चांगला फायदा होईल आणि आपला बी जे पीचा विजय हा निश्चित आहे. आम्ही आमचा विकासावर भर देणार आणि लोकांचा विश्वास आहे की बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूरच लोकांची कामं करू शकतात, त्या जोरावर आमचा निश्चित विजय होईल. आमच्या साधा ग्रामपंचायतीचा सरपंच सदस्य देखील विकासाचं काम करतो, त्यामुळं पालघर लोकसभा मतदारसंघातील जनतेला सिटीचा आदर आहे, हितेंद्र ठाकूरांचा आदर आहे, त्याच्यामुळं आमच्या पक्षाला लोक निवडून देतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.